subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आज आपल्यासोबत नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत आहे. पुन्हा एकदा पार्टीने त्यांना जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. सर, आता जाणून घेऊया त्यांचं याबद्दलचं मत काय आहे. सर, काय सांगाल तुम्हाला पुन्हा एकदा पार्टीने भाजप जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, तुम्ही पुढे कशाप्रकारे पार पाडणार आहात? खऱ्या अर्थाने मागच्या माझ्या जिल्हाध्यक्षाच्या टर्ममध्ये जे माझं भारतीय जनता पार्टीसाठी असणारं योगदान, संघटनात्मकदृष्ट्या केलेलं योगदान, याची पोचपावती म्हणून त्यांनी मला पुन्हा निवड केली असं मला या माध्यमातून वाटतं. सर, तुम्ही भाजपमध्ये पहिल्यापासून जोडले गेलेले आहात, आत्ता देखील तुम्ही भाजपमध्ये एकदम ह्याच्यासारखं काम करतात, एकदम निष्ठावंत म्हणून काम करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, ज्या पार्टीचं आपण काम करतोय त्याची निष्ठा आपण ठेवलीच पाहिजे आणि त्या निष्ठेने आपल्याला वागलंच पाहिजे. मला माझ्या आईवडिलांचे तसेच संदेश होते की जिथे जाशील तिथे प्रामाणिक काम करायचं. तू बिझनेस करतोस, प्रामाणिक बिझनेस करायचं, कोणाचं खोटं काम करायचं नाही, कोणाला बुडवायचं नाहीत, कोणाला त्रास द्यायचा नाही, अशा पद्धतीचं काम करायचं. पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये तू जाशील त्या त्या क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्यांचं ते आदेश समजून तशाच प्रकारचं माझ्या जीवनात मी काम करतो आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी नवनिर्मित ख्याती आहे. अन्यथा नवीमध्येच नाही, महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मला असं लोक म्हणतायत की तू एक निष्ठावंत कार्यकर्ते, त्याचा देखील मला अभिमान वाटतो की माझी निष्ठा ही माझ्या पार्टी बरोबर माझी आहे, याचा देखील मला अभिमान आहे. सर, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच येऊन ठेपलेल्या आहेत, तर आता इथून पुढे तुमची जबाबदारी कशी असणार आहे, कशा ह्या निवडणुका पार पाडणार? माझे दोन्ही आमदार जे आहेत ते आमदार आणि आम्ही असं मिळून एक चांगली स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. नाईक साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ताकद निर्माण झालेली आहे. त्या ताकदीचा उपयोग भारतीय जनता पार्टीच्या महापौरसाठी नक्कीच होणार आहे आणि येणाऱ्या कालामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल असा विश्वास आहे. सर, तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता, या कार्यकालीमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये कोणती कामे झालेली आहेत आणि आता कोणती प्रलंबित आहेत, त्याच्यासाठी तुम्ही हे देणार आहात, दिशा देणार? ॲक्च्युली संघटनात्मक जी परिस्थिती मागच्या काळामध्ये होती ती अतिशय बिकट परिस्थिती भारतीय जनता पार्टीची होती. एकमेव नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे या नवनिर्मित होता आणि त्या पद्धतीने एक रचना तयार करायची होती. तर माझ्याकडे त्या मागच्या काळामध्ये संघटनात्मक जिल्हाध्यक्षाची कमिटी देखील गठीत झाली नव्हती, अशा प्रकारची व्यवस्था होती. आणि मग मी आल्यानंतर जवळजवळ 6,500 कार्यकर्त्यांचा एक संच उभा केला आणि त्याच पद्धतीने तो संच पुढे नेत गेलो आणि एक भारतीय जनता पार्टीचं नवमीमधलं मोठं काम दिसलं गेलं आणि त्या माध्यमातून आमच्या पार्टीकडे येण्याचा वोक देखील लोकांचा सुरू झाला. आणि आता तर नाईक साहेबांच्या माध्यमातून एक मोठा वोक आमच्याकडे आलेला आहे. मंदाताई म्हात्रे आमदार झाल्यापासून त्याने देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून एक चांगलं काम केलं आणि त्यांचा देखील योगदान या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक स्थितीवर आहे. आणि म्हणूनच मी दोन्ही आमदार एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि म्हणूनच मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. आपण भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र गहत यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.